आज ना चैतन्य सुधीर चौधरी आज आपण वेक्टर या चॅप्टर मधला क्वेश्चन बघणार आहोत. द वेक्टर्स विच विच आर कोप्लेनर विथ वेक्टर आय कॅप प्लस टू जे कॅप आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप आय कॅप प्लस टू जे कॅप एंड के कॅप परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज. तर क्वेश्चन काय म्हणते, आपल्याला एक वेक्टर काढायचा आहे, तो वेक्टर दुसऱ्या दोन वेक्टरला कोप्लेनर आहे आणि तोच वेक्टर एका वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. तर कोप्लेनरची कंडिशन अशी आहे की ते तिन्ही वेक्टर चंद्रमान केल्यानंतर झिरो येते. ते आपण आपला वेक्टर आपल्याला जे वेक्टर काढायचं ते आपण ऍजम्प्ट करतो, म्हणजे ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप इज इक्वल टू आपल्याला हे वेक्टर काढायचंय आणि हे वेक्टर हे दुसरे दोन वेक्टर कोपले करेल. ए बी सी वन वन टू वन टू वन इज इक्वल टू झिरो. रिटर्न वन काढू, ए वन मायनस वन मायनस थ्री मायनस थ्री ए मायनस बी वन मायनस वन मायनस वन हे प्लस झालं प्लस टू मायनस वन वन सी इज इक्वल टू झिरो. आणि आपला हा वेक्टर आणि हा वेक्टर हे दोन परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट झिरो डॉट प्रोडक्ट काढतो आपल्याला ए प्लस बी प्लस सी इक्वल टू झिरो. तर ह्याच्यावर बी प्लस सी बी प्लस सी इज इक्वल टू मायनस ए आलं, बी प्लस सी इज इक्वल टू मायनस ए आलं, हे ज्याला पुट केलं तर मायनस फोर ए इज इक्वल टू झिरो, ए इज इक्वल टू झिरो झालं. ए इज इक्वल टू झिरो झालं म्हणजे आता आपण ऑप्शन बघू, ऑप्शन मध्ये ए इज इक्वल टू झिरो झालं म्हणजे बी आणि सी हे ऑप्शन येऊ शकणार, आय कॅप ऑप्शन झिरो आहे दोन ऑप्शन येऊ शकणार. तर ए आणि बी मध्ये बघत कोणता आहे, ए इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये पुट केलं तर बी इक्वल टू मायनस सी झालं, बी इक्वल टू मायनस सी झालं. आपण आपल्याला हे बी इक्वल टू मायनस सी म्हणजे आपल्याला हे वेक्टर जे भेटतील ना त्याच्यामध्ये फिट करू, ए तर झिरो झाले बी इक्वल टू मायनस सी मायनस सी जे कॅप प्लस सी के कॅप त्याच्यामधून आपण मायनस सी कॉमन करतो, मायनस सी कॉमन करतो जे कॅप मायनस के कॅप आपण त्याच्यामध्ये मायनस सी कॉमन करतो आपण सी पण कॉमन करू शकतो तर आपण सी कॉमन करून घेतो तर ह्या ते मायनस जे कॅप प्लस सी के कॅप. तर आता हे दोन आल्यात तर हे दोन्ही पण ऑप्शन मध्ये प्रेझेंट आहेत. तर ऑप्शन मध्ये सी सी ची व्हॅल्यू एकदा मायनस वन आहे तर एकदा सी ची व्हॅल्यू प्लस वन आहे, तर ऑप्शन ए पण करेक्ट असेल आणि डी पण करेक्ट असेल.